बोला जी आता बहुत ही साथ करुणा मंदिर ने जाला और काय बच्चे दर्शन लाला आवडे आवडे पडवा राचू नाव हरदास आवडे बाबू आमच्या पुतण्याला नाव सांगा तुमचं माझं नाव गजीबा चिंतू आवडे मुक्काम भोकारा गोदनी भोकारा रेल्वे गोदनी बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराला गेले होते का तुम्ही मुंबईला नाही तेव्हा जेव्हा जेव्हा 12-13 वर्षाचा असेल मी आमच्या गावडा पायडी आहे मोठी जात त्या पायडीवर ढोर चारत होतो तिकडून मैयत आली आमच्या गावात आमच्या एक कुटण्या पेपर वाचे तर तो म्हणे बाबासाहेब मेले म्हणे तर दिल्लीहून हवाई जहाजवर येणार आत म्हणे तर 10-11 वाजताच्या टायमात आम्ही तिथं ढोर चारत होतो ते पाहिलं हवाई जहाज म्हणजे आले तर लहान होतो आम्ही दीक्षाच्या वेळेस येणार होतो पर शाळेने आलते तर म्हणत अरे झगडा फगडा होता आम्ही तुम्हाला कुठं पाहू म्हणत बंड्या घेऊन आलते आमच्या गावचे बुद्रुक माणसं एक मिनिट आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काय अनुभव काय अनुभव बहुत सारा त्यांचे झाले Yeah.
I'm gonna go get some more.
ولكن هذا
بي اس بي کرے گا پورا ابھی آیا ہے بی اس پی نے لایا ہے
संविधानाचा निर्माता पुस्तक म्हणा ग्रंथ म्हणा प्रलेख म्हणा सर्वोच्च न्यायालय आरक्षणाचा हक्क असण्यापासून तर हक्कच नसण्यापर्यंतचा प्रवास आणि या प्रलेखाचं विमोचन आहे शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 मुख्य अतिथी आहे माननीय ॲडव्होकेट सुबोध मिर्झा ज्येष्ठ विधिज्ञ आणि अतिथी वक्ता आहे माननीय डॉक्टर सुधाकर गायकवाड वंदना संघाच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असावं नोव्हेंबर 2023 या 5 राज्यांच्या निवडणुका संपल्या आणि 3 डिसेंबर 2023 4 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि 5व्या राज्याच्या निवडणुकीचे निकाल हे 4 डिसेंबर 2023 ही 5 राज्य अशी आहे राजस्थान ही हॅटट्रिक आहे आणि मग ते म्हणतात की त्यांच्या लोकसभा निवडणुकीतही हॅटट्रिकची हमी आम्हाला मिळाली आहे 2014 आम्ही पहिली निवडणूक जिंकली 2019 आम्ही दुसरी निवडणूक जिंकली मोदी म्हणतात आणि 2024 आम्ही दुसरी निवडणूक जिंकणार आहोत आणि ही हॅटट्रिक होणार आहे मिझोरामचा जो निकाल आहे त्याचा भारताच्या राजकारणावर फारसा प्रभाव पडत नाही आहे 2024च्या निवडणुकीवर लोकसभेच्या फारसा प्रभाव पडणार नाही आहे आणि स्थानिक प्रकारची निवडणूक आहे एका आघाडीची सत्ता दोन्ही स्थानिक आणि दुसऱ्या आघाडीची सत्ता आलेली आहे त्यामध्ये भाजप हा जो राष्ट्रीय पक्ष आहे त्याला 2 जागा मिळाल्या आणि काँग्रेस हा जो राष्ट्रीय पक्ष आहे त्याला 1 जागा मिळाली बाकीच्या 2 पक्षांपासून 1 CRF माहिती असावी म्हणून सांगतो ते चंद्रशेखर राव मुख्यमंत्री त्यांचा एक मुलगा मुख्यमंत्री त्यांचा भाचा सॉरी त्यांचा मुलगा मंत्री त्यांचा भाचा मंत्री मुलगी विधानसभा सदस्य आणि गृहमंत्री कन्या लोकसभा सदस्य आणि मग अशा प्रकारे कुटुंबातच सत्ता असल्यामुळे घराण्याचा आरोप आणि मग 10 वर्ष त्यांचे 2 निवडणुकीमध्ये त्यांची सत्ता होती नंतर मात्र या निवडणुकीमध्ये आणि काँग्रेसचा एकमेव राष्ट्रीय कर्नाटकामध्ये झालेली निवडणूक त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राहुल गांधीच्या निवडणुकीसाठी भारत जोडो यात्रा भारत जोडो यात्रा तेलंगणामध्ये केलेला प्रवास आणि मग भारत राष्ट्रपतीवर आरोप याला ते तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये भाजपने भाजपला किंवा 8 जागा मिळाल्या तरी भाजप कारण पूर्वीच्या विधानसभेमध्ये दक्षिण भारतातून बीजेपीचं अस्तित्व समाप्त झालेलं आहे उत्तर भारतात बीजेपीचं संपूर्ण अस्तित्व सत्ताशी झालेलं आहे पंजाब दिल्ली हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्य जर सोडली तर संपूर्ण उत्तर भारतामध्ये
बीजेपी स्वतः सत्तेत आहे किंवा बीजेपी संबंधित पक्ष सत्तेत आहे. पोलिसाचा म्हणजे मी जाणून करतो आहे कारण पोलिसाची जी ड्युटी आहे ही ड्युटी बीजेपीला जबाबदार आहे. त्याचप्रमाणे असं आहे की नवीन पटनाईक मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला सत्तेत जाऊ द्या. ओडिशामध्ये माझे समर्थन तुम्हाला वाटते की माझ्या कारभाराचा अशा प्रकारची युती ही बीजेपीला त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतामध्ये उत्तर भारतामध्ये मॅक्झिमम लोकसभेच्या जागा असल्याकडे दक्षिण भारताच्या प्रधानमंत्री होण्याची शक्यता परिचय जोपर्यंत तोपर्यंत दक्षिणाला पाठवत असते. भारताच्या प्रधानमंत्रीपदी लोक शकले त्यावेळी काही साहित्या लोकांमध्ये प्रधानमंत्री देवेगौडा आणि लक्ष्मणराव यासारखे आणि उत्तर भारतामध्ये अशा प्रकारचे निर्माणाची शक्यता आहे. काँग्रेस सत्ता होती आणि शेवटचं तीन वर्ष ಸರ್ಕಾರ
ترجمة